हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कवळीकर यांच्या प्रचारार्थ आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हिंगोली हदगाव नांदेडच्या हदगावमध्ये संवाद बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीची तयारी आता पूर्ण झालेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी एका लॉन्समध्ये भव्य दिव्य स्टेज उभारले आहे आणि स्टेजवरती अनेक व्हीआयपी बसतील अशा खुर्च्या देखील टाकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आता हळूहळू जे आहेत ते महायुतीचे पदाधिकारी या हदगाव नगरीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। My love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के air coolers, extra large cooling pads के साथ, जो अच्छे अच्छों को ठंडा करे. V-Guard air coolers, long lasting cooling. यावर आता यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत लोकसभेचे उमेदवार बाबूरावजी कदम कवळीकर। काय सांगाल, किती वाजता मुख्यमंत्री यांचं आगमन होणार आहे? मुख्यमंत्री सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब एक वाजता या महायुतीच्या कार्यकर्त्यासोबत संवाद करण्यासाठी येणार आहेत। स्टेज आम्ही जरी करून ठेवला असेल तरी मला वाटते शंकाच आहे की मला जास्त प्रमाणात सांगितलं की स्टेजवर ते जाणार नाहीत कारण फक्त प्रमुख कार्यकर्त्यासोबत चर्चा करणार आहेत, परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यायल्याच्यानंतर कार्यकर्ते येतच असतात, परंतु तिन्ही पार्टीचे महायुतीचे प्रमुख कार्यकर्त्यासोबत संवादाचा हा कार्यक्रम होता, परंतु आता साहजिकच थोडेसे जास्त मंडळी आली। कार्य पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक पार पडणार आहे, असं असलं तरीही महायुतीचे बाकी महायुतीचे अजून कोणी नेते या ठिकाणी येणार आहेत का? महायुतीचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवतजी कराड साहेब हे सुद्धा येणार आहेत, त्याचबरोबर उदयजी सामंत साहेब उद्योगमंत्री हे सुद्धा त्यांच्यासोबत येणार आहेत। प्रचार कसा सुरू आहे? प्रचाराचं आता रंधुमाळी सुरू झालेली आहे, प्रचार दोन्हीकडून तापत आहे, तुमचा प्रचार कसा सुरू आहे आणि कुठल्या पद्धतीने प्रचार सुरू आहे? खरं तर 8 तारखेला विड्रॉल होते, विड्रॉल झाल्याच्यानंतर मंचावरील श्याम भारती महाराज यांच्या हस्ते माहूरगडला रेणुका देवी दत्तशिखर आणि अनुसया माताचं दर्शन घेऊन नारळ वाढवून प्रचाराची सुरुवात केलेली आहे आणि नुकते 2 दिवस झालेले आहेत, येणाऱ्या काळात आपल्याला समजूनच जाईल। विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी कट करून तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यानंतर कुठेतरी या जे काही हेमंत पाटलांचे हिंगोली जिल्ह्यातले कार्यकर्ते आहेत ते नाराज असल्याची चर्चा आहे। नाही नाही, असा काही प्रकार नाही, सर्व आमच्या सोबतच आहे। तुम्हाला दाखवायचं असलं तर आत्ताच मला 2 मिनिटांपूर्वी हेमंत भाऊचा फोनसुद्धा आला होता। नागेश पाटील आष्टीकर म्हणतात की पुढचा उमेदवार जो आहे तो बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा नाहीच, ते कोणी विचारायचे आहेत मूळ त्यांनाच मला समोर बसवा, नंतर तुम्हाला सविस्तर माहिती देतो। निश्चितच हे होते महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कवळीकर। कॅमेरामन अमित आडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हदगाव, नांदेड।